तर अण्णाबाईंनो एक बात शेअर करायची होती तुमच्यापर्यंत बरं का, मनातली. तसं तुम्हाला मी नेहमी मनातलं काय सांगते शेअर करते की जे आता आमदारकीचं निवडणूक होणार आहे, तर मी आमदारकीला फॉर्म भरू का. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की बुवा, आता जसं बदनापूर तालुक्यामधून मी उभं राहणार आहे, आम्हाला एवढंच विचारायचं की तुम्ही सपोर्ट करताल का बुवा मला, कारण की तुम्ही मला जसं सोशल मीडियावर खूप सारं प्रेम दिलेलं आहे. हो, खूप सारं प्रेम दिलं आहे मला भाऊ बहिणीनं, खूप भेटले सोशल मीडियावर. आणि एक म्हणजे असंच एक आली बाबा मनात इच्छा की बाबा आपण पण बघावत की नेमकं आपल्याला किती लोक म्हणजे किती चाहतात आणि किती भाऊ बहीण आपल्याला खरंच किती मतदान करतात. तर एक असं मनात एक इच्छा आली आणि म्हणलं चला बघावत आपण. तर तुम्ही मला नक्कीच सांगा बरं का, कमेंट करून एक एक प्लीज की मी काय करू, फॉर्म भरू काय करू. आणि फर्स्ट म्हणजे आता व्हिडिओ सोडायला आले मी इंस्टाग्रामला सोडलेला व्हिडिओ, तर खूप साऱ्या जणांनी मला म्हणजे असे तर मला खूप घाणघाण कमेंट टाकते, तर ठीक आहे ज्याची त्याची हे, पण मी जे व्हिडिओ सोडला का त्याच्यावर मला एकही म्हणजे अशी घाण कमेंट नाही आहे. सगळ्या हेच कमेंट आहेत की होत आहे तुम्ही खरंच भरा खरंच भरा. तर बघू आपण, मला असं वाटायला आले पण तुमची इच्छा काय, तुम्ही जर हा मानलात तर भरीनं बरं का भावानं बहिणं, कारण की मेन म्हणजे तुमचा सपोर्ट पाहिजे. तर जर बदनापूर तालुक्यामध्ये जर तुमचे रिश्तेदार कोणी नातेवाईक कोणी असले तर त्यांना नक्कीच सांगा. आणि जेव्हा मी समजा आपण जेव्हा फॉर्म भरू तर तेव्हा तुम्हाला मी सांगवण्याचं नेमकं आहे का, सांगा ना की समजा आपण फॉर्म भरला आहे की नाही आहे की नाही. तर एवढंच तुम्हाला शेअर करायचं होतं बरं का भावांनो बहिणो. तर काय माहीत आता काय लोक करतात का नाही काय माहीत, मतदान करते ना मतदान होय, आपण कोणाचं वाईट केलं होय. आणि हो, काही जणांचे अशा पण कमेंट आले की बुवा संगीताताई नका हे पॉलिटिक आहे, पॉलिटिक खूप वाईट आहे, असं आहे तसं आहे, इथं नका चांगलं नाही हे, असे पण मला भरपूर भरपूर कमेंट आले. आणि बघू म्हणलं आपण पुढं काय करायचं आहे काय नाही. तर अजून काय भरला नाही म्हणा फॉर्म, पण मला तुम्हाला तेच म्हणलं तुमच्याशी एक बोलत मनाची बात की मी फॉर्म भरू का नको हो की नाही, टाका मग एक एक कमेंट आणि सांगा. बसले म्हणलं चला तुम्हाला बात शेअर करावं होतं. पाणी येणार होतं कालच, नाही पाणी नाही आलं अजून वाटतं. हां पाणी नाही ऐका, मग डोकं चढत नाही ठिकाणी कधी कधी म्हणलं चला तुम्हाला विचार. चला टाका मग एक कमेंट, लव्ह यू सगळ्यांना, बाय, टेक केअर, घ्या सगळ्यांनी काळजी. मैंने तुझसे प्यार किया है, क्यों किया है पता नहीं, कितना प्यार किया है तुझको इसका मुझको पता नहीं. मैंने तुझसे प्यार किया है, संगीत डायरेक्टली गाण्यावर सुरू केलं. तर भावांनो बहिणो हाय सगळ्यांना, सगळ्यात पहिले तर वेलकम आहे, तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओला. लाईक शेअर कमेंट करायचा जा, सबस्क्राईब पण करायचं जा आणि गरीबाचे व्हिडिओ बघत जा. तर आज मस्त पैकी मी मच्छी करणार आहे, मच्छी आणली आहे बघा भावांनो बहिणो, बघा एकदम मस्त पैकी ताजी ताजी मच्छी होती आज. मी मच्छी धुवून घेतली स्वच्छ, हे बघा हाय का नाही मस्त स्वच्छ धुवून घेतली. आता याची करायची आहे आपल्याला फ्राय. तर ही मच्छी आमच्याकडे, या मच्छीला काय म्हणते, जिलबी मच्छी म्हणते, जिलबी हे बघा जिलबी मच्छी आहे. आता त्याच्यासाठी मी 4 ते 5 पाण्याने धुवून घेतली. इकडे घेतलेली आहे कोथरीम, बघू शकता ह्या ही कोथरीम, हा आणि ही एक लिंबू, हा याच्यासाठी हो मसाला, हळद, घाटी मसाला, मटन मसाला, परवीन आणि आपलं लाल तिखट आणि हळद. तर एवढं मी मस्तपैकी घेतलेलं आहे. आता करूया आपली मच्छी, तुम्ही कशी करताय मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आता मी अशी करते, मला फ्राय करायची होती तव्यावर, झालं की लय कंटाळा आलाय मला, आता एवढा कंटाळा आलाय ना तुम्हाला काय सांगू लय.
मसाला टाकून घेते आता याच्यात, थोडा हलवते असा बघू शकता. मस्त सर. आता मी आज शिकते, मला नाही माहित तुम्ही कशी करताय तर मला सांगा तुम्ही कमी माहिती कशी करताय. मस्त तर घरामध्ये मच्छी कोणीच खात नाही बरं का. आणि मी दाजी खाते, दाजीला मला पावशेर आणा मच्छी. दाजी नाही अर्धा किलो मच्छी आणली भावनगर. सांगा काय करू मला, काय करा सांगा, करावंच लागत काय. आणि एवढी खाणार पण नाहीत बरं का, दोन तीन पीस खाते तर बाकीची तशीच फेकून द्यावं लागत. याच्यामुळं राग येतोय बघा. दाजीला म्हणले मी दाजी आण नका हो, दहा वेळेस सांगितलंय मी त्यांना की पावशेरच आणा पावशेर. लोक काय दिले धावारी करून काही पण घ्या 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 म्हणून आहे की नाही करतात का नाही. पण आपला समजायला पाहिजे ना, शेवटी आपला पैसा आहे ना. की बा आपण कसं हे करावं. आता ही कोणी खाणार नाही बरं का, सांगायची तुम्हाला खरी गोष्ट सांगते. मी तर काय खात नाही आणि महिलेकडं पण खात नाही. आपली दाजी दोन तीन पीस खाणार आणि आखी उद्या फेकून देणार. असं लय वेळ झालाय बघा भावांना बहिणू, दोन तीन वेळ झाले. दोन तीन वेळेस म्हणजे नाही, दोन तीन वेळेस नाही, असं नेहमीच होतंय. हे लिंबू हा असं लिंबू टाकायचं मस्त. एक लिंबू मस्त पैकी असं पिळ. हा 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 हा, काय भारी मच्छी लागती. मला खाऊ वाटती बरं का मच्छी, पण मला सांदे वाटत आहे ना. त्याच्यामुळे मी मच्छी खात नाही बघा. तर म्हणून नाही ना मी खात नाही बघा भांड म्हणून मच्छी. काही मला सांदे वाटते, मला खाऊ लय वाटती मच्छी. खरं गोष्ट सांगायचं तुम्हाला, लय खाऊ वाटती मला मच्छी. पण आता काय करू, मजबुरी ना, नाही खाते ना. आणि कसं जायचं, जास्त मच्छी पण नका खाजव. खरं गोष्ट सांग, मीठ टाकायचं जास्त मच्छी पण नका खाजव बरं का भांड म्हणून. काय होतंय माहितीये का, मच्छी नाही का पुराण दुखणं उकरून काढते. पुराण दुखणं असलं ना काही ते उकरून काढते. त्याच्यामुळे अजिबात मच्छी खाऊ नका. मला तर नाही आवडत आहे बाबा, म्हणजे खायला आवडती पण ते असं सांगतात ना की बाबा मच्छी नाही खाली पाहिजे जास्त दुखणं उकरून काढते म्हणून सांगाय. अशी मस्त पाहिजे आपण मच्छी केली आहे. कशी झाली कमेंट मध्ये मला सांगा नक्कीच. एक एक कमेंट करून असे हलव हलवायला नाही तर हलताना खदा खदा होईल काला गदा गदा. मच्छी कसं हलव हलव लागते ना, दुसरा काला होऊन जाते ना ती. मला आहे ना ही आवडते काय माहिती का, बांगडा फिश आवडते. बांगडा कोळंबी मला कोळंबी लय आवडती बरं का भावनं बहिणी. पण काय होतं मी कोळंबी खाली तुम्हाला डोकं खूप डाऊन ठण करत होतो मग त्याच्यामुळे आहे ना मी सोडून दिली. आता काय आणलीच नाही बघा. तरी पण या मस्त पैकी गावाकडची मच्छी खायला. आणि हो लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो आपलं फेसबुकचं पण अकाउंट आहे संगीता गायकवाड ब्लॉग. आणि इन्स्टाचं पण आहे संगीता गायकवाड 17. दाजीचं आहे अंकुश गायकवाड 172. तर नक्कीच फॉलो करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करीत जा. तरी पण बघा आणि सांगा कसं वाटलं मच्छी.